राष्ट्रीय पक्षांना तळागाळामधील प्रश्न समजण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी फार वेळ लागतो, त्याऐवजी प्रादेशिक पक्षांमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनतेने बळ देऊन विधानसभा आणि लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे। देशामधील प्रादेशिक पक्ष मजबूत झाले तरच या देशामध्ये लोकशाही अधिक बळकटपणे टिकून राहू शकेल, अशी भावना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 6व्या युवा संसदेचं उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते संपन्न झालं, त्यावेळी ते बोलत होते। संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आदी यावेळी या ठिकाणी उपस्थित होते। खासदार श्रीरंग बारणे, इम्तियाज जलील आणि रामदास तडस यांना यावेळी आदर्श खासदार पुरस्कार, नगरसेवक वसंत मोरे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, तर जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कारानं महादेव जानकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलंय। पुणेरी पगडी सन्मानचिन्ह सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं। राजाच्या पोटातूनच राजा जन्माला यावा का, राणीच्या पोटातूनच राणी जन्माला यावी का? मग जी गोर गरीब शोषित दलित वंचित समाजातले जे युवक आहेत यांनी काय करायचं? ज्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीत, ज्यांचे आईबाप त्या ठिकाणी मोठे नाहीत, ज्यांना कोणी गॉड फादर नाही, या लोकांनी राजकारणामध्ये यायचं नाही का? हा ज्या वेळेला विचार आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी आला, त्यावेळेसला 6 वर्षापूर्वी या युवा संसदेची स्थापना आपण त्या ठिकाणी केली। 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, अन्यथा आजचा कार्यक्रम हा 8वी युवा संसद म्हणून त्या ठिकाणी झाला असता। परंतु 6 वर्षामध्ये साहेब या जर कार्यक्रमाची जर व्याप्ती आपल्याला लक्षात घ्यायची असेल, या कार्यक्रमाची व्याप्ती तुम्हाला आज लक्षामध्ये येणार नाही, ज्या वेळेसला 5-10 वर्षानंतर लोकसभेच्या विधानसभेच्या झेडपीच्या महानगरपालिकेच्या ज्या वेळेला इलेक्शन्स होतील त्यावेळेसला या हॉलमध्ये बसलेले विद्यार्थी त्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहतील। मला सांगताना सर फार मोठ्या प्रमाणावरती आनंद वाटतो की रिमा पवार नावाची मुलगी झेडपी सदस्य नंदुरबारची याच युवा संसदेचं प्रॉडक्ट आहे आणि त्या ठिकाणी ती पहिल्याच इलेक्शनला झेडपी सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून गेली। आज म्हणून हा कार्यक्रम घेत असताना मराठीतून कार्यक्रम घ्यावा, तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोचावा, वाड्यावस्ती तांड्यांवरती जे आमचे विद्यार्थी आहेत, महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेले विद्यार्थी आहेत, यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोचावा म्हणून हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये घेण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर करतोय। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तरुणांनो तुम्ही ही राजकारणात या, आणि मोठ्या पक्षात गेल्यावर संधी मिळत नाही। हे छोटे मोठे पक्ष काय करतात आप्पा, आपल्याला नुसतं ठेवतात, ठिकडे तिकडे ठेवतात, झेंडे बघवा आणि हे करत बसा। म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, ठीक आहे तुम्ही एखादा पक्ष काढा, त्याच्याबरोबर मी युती करतो, चला माझा पक्ष पटत नसला तो बरं। परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा। सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन, डेव्होशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे, त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे, आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही, मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही, जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावर, हा सन्मान तुम्हाला मिळाला पाहिजे। आपल्या बहुजन समाजाने ठरवलं पाहिजे, आम्ही क्लार्क न बघता कलेक्टर बनलं पाहिजे, पोलीस न बनता कमिशनर बनलं पाहिजे, आणि सरपंच न बनता खासदार बनलं पाहिजे, ही भूमिका आम्ही अदा केली पाहिजे। बांधव, जोपर्यंत तुम्ही राजा बनणार नाही तोपर्यंत तुमच्या गावाचा रस्ता, पाणी, नळ, नालं किंवा युनिव्हर्सिटी चांगली होणार नाही, त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे। का आपल्यासारखे युवक राजकारणात येणं ही आज काळाची गरज आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी सातत्याने युवकांसोबत संवाद का करते, आता परीक्षा पे चर्चा, कारण युवकच ह्या देशाचं भवितव्य घडू शकते, आणि म्हणून सातत्याने या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी युवका संघ, हे क्रीडा क्षेत्रात असो की विद्यार्थी जीवनात असो किंवा राजकारणात असो, आणि म्हणून या आज या पुरस्काराच्या माध्यमातून बरंच काही मला शिकायला मिळालं। मला कुस्तीचे तर भरपूर पुरस्कार मिळाले, पण हे पहिल्यांदाच मला पुरस्कार मिळाला याचा मला काम केलं। तुमच्यामध्ये तुमचा आत्मविश्वास जर निर्माण झाला, आत्मविश्वास जर निर्माण केला तर तुम्ही चांगलं काम करू शकतो। मी खास करून शादोलजी तुला मनस्वी धन्यवाद देईन, कमी वयामध्ये तू खूप चांगलं काम करतोय, देशामध्ये संसदेमध्ये चांगले युवक निवडून जावे, चांगल्या विचाराचे जावे, त्यांना देखील संधी मिळावी आणि त्यांना चांगला अनुभव
या परिषदेच्या माध्यमातून यावा, युवा संसद परिषदेच्या माध्यमातून यावा। आणि म्हणून एक युवकांनी घेतलेला एक चांगला उपक्रम, म्हणून तुझ्या चांगल्या उपक्रमाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि म्हणून काम करत असताना आपण एक निस्वार्थीपणे देशप्रेमाने देशसेवेच्या दृष्टिकोनातून काम करा, अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो। अब तो अंकिता जी आप भी घूर के देख रही है मुझे, तो क्या है दिक्कत ये हो गई है कि आजकल मैं किसी आमदार से अगर मिलता हूँ सुबह के वक्त में तो मैं पूछता हूँ कैसे हो, तो कहता अच्छा है। मैं बोलता कहाँ है, तो बोलते यहीं हूँ। मैं बोलता यहाँ नहीं, इधर से है क्या, इधर से है। और अगर वही आमदार शाम में मिलता है तो दोबारा उसको पूछता हूँ किधर है, क्योंकि सुबह कहीं और है तो शाम में कहीं और है। आज राजनीति ये स्तर के ऊपर आ गई है और इसके लिए अगर कोई जिम्मेदार है तो हम जो स्टेज के ऊपर बैठे हुए हैं वो जिम्मेदार नहीं है। यू डिजर्व द लीडर यू इलेक्ट, आप जिनको चुनकर देते हैं ये आपकी जिम्मेदारी है। मैं तमाम लोगों से ये कहना चाहूंगा, ठीक है इस देश के अंदर जात धर्म मजहब बहुत मायने रखता है, लेकिन जिस दिन इस देश का एक एक इंसान इंसान को देखकर वोट करना शुरू करेगा तो उस देश से देश की हालत भी बदल जाएगी, देश की हालत भी सुधरेगी। लेकिन अगर जात देखकर, धर्म देखकर, मजहब देखकर, पार्टी देखकर अगर वोट करते रहोगे तो 75 साल हो गए हैं हम बस उसी पानी के लिए लड़ते हैं, अच्छी सड़क के लिए लड़ते हैं, बेरोजगारी के लिए लड़ते हैं। वही 8 लाख करोड़ रुपया अगर इन नौजवानों के अंदर बांट दिया जाए तो ये रोजगार खड़ा कर सकते हैं और कईयों को रोजगार देने की ताकत रख सकते हैं। ही पुणे शहरातली महाराष्ट्रातली पहिली स्थानिक स्वराज्य संस्थांमधली फुलराणी ठरली की जिने महानगरपालिकेला 29 लाख रुपये उत्पन्न एका वर्षात प्राप्त करून दिलं। आणि मी पुणे महानगरपालिकेचा पहिला नगरसेवक ठरलो ज्यांनी महानगरपालिकेला पैसे दिले। महाराष्ट्रातला सर्वात उंच झेंडा ज्यावेळेस मी मलेशियाला गेलो, मी प्रत्येक एक माझं विजन ठेवलं होतं की दरवर्षी आपण जातो फॉरेन कंट्रीजमध्ये, आपण फिरायला जातो, बाहेर जातो, तिकडं जाऊन आपण नुसतं पाहून येतो, परंतु पाहून आल्यानंतर त्या गोष्टी आपल्याकडे झाल्या पाहिजेत, आपल्या वार्डामध्ये ते कुठंतरी काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे। या भावनेतून मी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या एका बाहेरच्या देशात जाऊन यायचो। मी दुबईला गेलो, भारतातला सगळ्यात मोठा फाउंटन मी कात्रजमध्ये करून दाखवला। मी सिंगापूरला गेलो, सिंगापूरची नाईट सफारी पाहिली, त्या ठिकाणची फुलराणी मी कात्रजमध्ये उभी करून दाखवली। मी मलेशियाला गेलो, मलेशियातला जगातला सगळ्यात पहिला मोठा झेंडा मलेशियामध्ये लागला, तो मी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा झेंडा कात्रजला करून दाखवला। जगातली सगळ्यात मोठी मुरुगन स्वामींची मूर्ती मलेशियामध्ये, मी पांडुरंगाची सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली मूर्ती मी कात्रजला करून दाखवली। म्हणजे असे अनेक प्रकल्प मला करता आले लोकांपासून, लोकांना वेन यू आर सर्विंग पीपल, जेव्हा तुम्ही लोकांचे 10 प्रॉब्लेम्सपैकी 4 किंवा 5 प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता, द सेल्फ सॅटिस्फॅक्शन दॅट यू गेट ॲट द एंड ऑफ द डे, दॅट वॉज द मोस्ट फुलफिलिंग फॅक्टर। आणि जसं मी म्हटलं, 3 वर्ष झाले आहेत या जर्नीमध्ये। माझा मतदारसंघ हा इंदापूर तालुक्यामध्ये बावडा लाखेवाडी आहे, जो खूप ग्रामीण भाग आहे, त्याच्यामुळे US आणि लंडनमध्ये शिकत असताना असं कधीच वाटलं नाही की आपण एवढ्या ग्रामीण भागामध्ये इतक्या ग्राउंड लेवलला जाऊन आपण काम करण्याची आपल्याला लाईफमध्ये कधी संधी मिळेल। पण जेव्हा संधी मिळाली आणि जेव्हा मी आता काम करत आहे, त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने एक खूप वेगळ्या पद्धतीचं एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन ह्या कामामधून मिळते। आणि लोकांची लोकांसाठी म्हणजे हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्या वेगवेगळे हायजीन सॅनिटेशन असेल, विमेन रिलेटेड इश्यूज असतील, ह्या सगळ्या विषयांमध्ये जास्तीत जास्त पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।